नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त भाषण विद्यार्थ्यांसाठी खूप सोपी भाषण आहे। कमी वेळात प्राथमिक शाळेचे विद्यार्थी हे भाषण चांगल्या पद्धतीने पाठ करू शकतील। तर पहा मग जिजाऊ जयंती भाषण। महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छताडावर प्रहार केला त्या राष्ट्रमाता विश्वमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान अध्यक्ष गुरुजन वर्ग, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्र आणि सर्वांना माझा नमस्कार। आज हा दिवस स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधवांची कन्या तर भोसल्यांची सून राजमाता जिजाऊंची जयंती। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि प्रतापशाली संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या मातेचा जन्म 22 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला। आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे। आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, सहनशीलता, प्रेरणा, जिद्द, संयम, सामर्थ्य याचा संगम आहे। आणि या सर्व गुणांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजेच राजमाता जिजाऊ। राजमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले। जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची कल्पना जागवली। मुघलांच्या अन्यायाचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतःचे सरकार स्थापन करायचे महत्त्व त्यांना कळले। स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी शिवरायांवर नितांत श्रद्धा निर्माण केली। सिंदखेडमध्येच त्यांनी राजकारण आणि युद्धकलेत प्रभुत्व मिळवले होते। पुढे जिजाऊंनी त्यांचा उपयोग शिवरायांना शिक्षण देण्यासाठी केला। डिसेंबर 1605 जिजाबाईंचा दौलताबाद येथील शहाजीराजांशी विवाह झाला। जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभू छावा। जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा। जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे। जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।